नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. घ्या. असं नाही, मी एकटा नाही पिणार, आपण दोघांनी मिळून प्यायचं. आधी तुम्ही प्या. प्या? पी म्हण ना. म्हण ना. काहीतरीच काय. पी. बर, पी. आता तू पी. असं नाही, क्लास माझ्या हातात. पूजा, तू देवी आहेस माझी, देवी खरंच. जिचा छळ केला तिची क्षमा मागितली, म्हणून पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्टर म्हणून उभं राहण्याची संधी मिळाली मला. जुनं सगळं विसरून जाशील ना. मी कधीच विसरले, आता तुम्ही पण विसरा. आता कोणाचा फोन आहे? कोणाचा फोन आहे? गण्या. काय रे गण्या? हॅलो भाई, एवढ्या रात्री फोन करतोयस? हो भाई, मी इथे आलोय. कुठे? इथे बंगल्यात. इथे एक काम कर, तू तिथेच थांब. मी आलो आलो. हो थांब थांब. भाई, तू इथे कशाला आलास? भाई प्रॉब्लेम झाला एक. काय केलंस? इस्लामपूरला खाटकाकडे गेलो होतो मटण आणायला. तो हरामखोर साला एका बाईशी लगट करत होता. समजावायला गेलो तर सुरा घेऊन धावला अंगावर. आपली सटकली, संपवलं साल्याला. भाई काय सोय वगैरे काय? सोडलंय सगळं. सिगरेट? नाही रे बाबा, सोडलंय सगळं. अजय सुटलं. काय सांगतोस काय भाई? अरे आपण पण या घरात तडा शिकवायला आलो होतो. ती माझी बहीण ना मानलेली पूजा, तिचं सासर आहे. अच्छा. तिच्यासाठी आलो इथे. तिचा नवरा राकेश, दीर महेश, एक एक करून सगळ्यांना मदत केली, करतोय सुधारण्यासाठी. सुधारले का? सुधारलंय, सुधारवलं. हा आपण कोणाला टच नाही केला. ऐक, हे घ्या भाई. ठेव भाई, ठेव. जा राहू दे ना भाई. चल चल पण येतो. पूजा, हे बघ बघ, तुला मी सविस्तर सगळं सांगेन पण इथे नाही. हे बघ, मंदिरात भेटूया आपण सगळे 5 वाजता. ओके, मग मी सांगेन. भाई तू माझ्यासाठी नोकर म्हणून इथे आलास. पूजा पूजा. नाही भाई, नाही पण. हे बघ पूजा, सांगतो काळजी करू नको. काय ना, हे बघ सला दीड दंबडीचा नोकर तू आणि माझ्या बायकोला मिठी मारतोस. पण अक्कल नाही सर, तुझी हिमूल कशी झाली? अरे काय झालं? अरे आई, हे बघ हे बघ. अरे काय झालं? दोन दोन मोबाईल आहे त्याच्याकडे. दोन 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 मोबाईल. अरे अरे काय, दोन दोन मोबाईल. अरे का मारताय का त्याला? ए थांबा रे, मारू नका. चंदू काय झालं? अरे सांग ना काय झालं. अरे बोल. तू थांब जरा. दादा आतमध्ये यायची बॅग असेल, त्यात बघ नक्की काहीतरी सापडेल आपल्याला. अजून काय? अरे बॅग कशाला? अरे अरे नको मारू. थांब थांब थांब, बॅग आणले. बघ बघ हे बघ, एवढे पैसे. हे बघ काय चंदू, एवढे पैसे काय रे? आई तुला सांगतो, हा साधा चोर नाहीये, हा दरोडेखोर आहे. नाही तो तो चोरीचा नाही, माझे आहेत ते. तुझे पैसे? तुझे? तुझ्याकडे कुठून आले एवढे पैसे? मी सांगतो नाही, एक नंबरचा नीच माणूस आहे याची आणि या पूजाची भानगड आहे खूप जुनी, म्हणून तर आपल्या घरात घुसला ना नोकर बनून. तसं नाही. Hello.
बाई पूजाला विचार का मारतायत ते प्लीज पूजा वहींचा मानलेला भाऊ आहे हा कुप्रसिद्ध गुंड कांताबाई त्याचे किती उपकार आहेत आपल्यावर माहिती आहे महेश दादा तुझा फॅक्टरीतला प्रॉब्लेम सॉल्व झाला ना तो या चंदूमुळे राकेश दादा तुझी कार याच्याच एका फोनमुळे परत आली आहे हरवली नव्हती ती जुगारासाठी विकली होती याने हो ना राकेश दादा हो ना तन्वीच्या हार्दिक बरोबर जो मामा पहलवान आला होता त्याचा चेहरा नीट आठवून बघा आठवला हाच होता तो आपला चंदू आई पाऊण करोडचं भांडवल देऊन पखाणी बिल्डरने या राकेशला कॉन्ट्रॅक्टर बनवलं ते पण चंदूमुळेच चंदू बनून आपल्या सगळ्यांची सेवा केली नोकर बनून राहिला मला माझ्या पायावर उभं केलं चंदू सॉरी माफ कर मला आय एम सॉरी चंदू मला माफ कर पोलीस आले वाटतं चला माझी निघायची वेळ झाली थांब तू आता कुठेही जायचं नाहीस तू इथेच थांबायचंस आम्ही बघतो सगळे बाहेर जाऊन काय ते चला सगळे बाहेर इन्स्पेक्टर साहेब हा सगळा गैरसमजुतीचा मामला आहे आणि या म्हातारीचा सगळा धांदरटपणा काय झालं चोर कुठे आहे अहो चोर या घरात येईलच कशाला चोर इकडे इन्स्पेक्टर साहेब अरे अरे चंदू काय करतोयस हे घ्या माझ्याकडचं पिस्तूल या घरात माणसं आलो आहे आपण तरी पण आधीच्या पापाचं प्रायश्चित्त भोगायलाच हवं ना पूजा काळजी घे स्वतःची काळजी घ्या माझ्या बहिणीची